Sharada, Sharada Ambhoja Vadana, Vadana Ambhuje, Sarvada, Sarvada Asmakam, Sannidhim, Sannidhim Kriya. अस्मत् गुरुवर्याणां शास्त्रेषु अत्यन्तं सूक्ष्मा दृष्टिः। प्रतिप्रसवः इति वक्तुं सामान्यतः अवश्यं शास्त्रत्रयस्य अपेक्षा वर्तते, प्रापकशास्त्रं, मध्ये निषेधकशास्त्रं, पुनः प्रतिप्रसवशास्त्रम् इति। प्रथमं प्रापकशास्त्रं नाम शास्त्रं प्रतिप्रसवस्य प्रतिप्रसव वैयाकरणानाम् उदाहरणं प्रसिद्धं, तत्र बहूनि उदाहरणानि वर्तन्ते। मया मीमांसायां तत्र एककपालप्रकरणे सृचाजुहोति इति वाक्यं वर्तते, तत् प्रतिप्रसवः इत्युच्यते। यतः सामान्यतः सर्वेषामपि होमानां सुकर्णकत्वस्यैव प्राप्तत्वेन पुनः अत्र नूतनतया सृचाजुहोति इति विधिः इति वक्तुं न शक्यते। परन्तु सामान्यतया प्राप्तस्य सुकर्णकत्वस्य एककपालप्रकरणे प्रतिष्ठितो होतव्यः इति वाक्यं वर्तते। अतः तस्य प्रतिष्ठितस्यैव होमः कर्तव्यः। श्रुतिनिक्षिप्य होमे क्रियमाणे प्रतिष्ठितस्य होमो न भवितुमर्हति, प्रतिष्ठितत्वम् अपगच्छेत्। अतः प्रतिष्ठितो होतव्यः इत्यनेन सुकर्णकत्वं बाधितं भवति। अतः तस्य पुनः प्रतिप्रसवः सृचाजुहोति इति वाक्येन क्रियते। इति एककपालप्रकरणस्थसृजायुहोति इत्यस्य प्रतिप्रसवरूपत्वं वेदभाष्ये सायणाचार्यैरुक्तं। तर्हि सृजा कथं प्रतिष्ठितो होतव्यः इत्युक्ते, तत्र याज्ञिकाः इत्थं कुर्वन्ति, सिक्के पुरोडासंस्था स्थापयित्वा तत् सिक्यस्य अग्रं वामहस्तेन गृहीत्वा प्रतिष्ठितं जुह्वति शुचा इति। अधुनापि प्रयोगः तथैव क्रियते। हा, तत्र षट्शतवर्षेभ्यः पूर्वं सायणाचार्यैः तत्र सृचाजुहोति इति प्रतिष्ठितो होतव्यः इत्यस्य यथा सामञ्जस्यं प्रदर्शितं, तयैव रीत्या अधुनापि क्रियते श्रुतप्रयोगे। ब्रह्मसूत्रेषु पञ्चमं सूत्रम् ईक्षतेर्नाशब्दम् इति। अस्मिन् अधिकरणे, ईक्षत्यधिकरणे, सांख्यैः जगत्कारणत्वेन यत् त्रिगुणात्मकं स्वतन्त्रं प्रधानं प्रतिपाद्यते तस्य निराकरणं क्रियते। प्रधानं जगत्कारणं न भवितुमर्हति, किन्तु परमात्मैव जगत्कारणं भवितुमर्हति इति। तत्र प्रधानस्य जगत्कारणत्वं निराकर्तुं भगवता सूत्रकारेण इदं सूत्रम् ईक्षतेर्नाशब्दम् इत्यभिहितम्। तत्र भगवत्पादैः भाष्ये एवम् अस्य सूत्रस्य अर्थवर्णनं कृतं। प्रधानम् अशब्दं नाम सदेव सौम्येदमग्र आसीत्, तदैक्षत, तत्तेजोसृजत इत्यादि श्रुतिषु सच्छब्देन यत् जगत्कारणं प्रतिपाद्यते तत् न, एवञ्च सच्छब्दवाच्यं प्रधानं न भवति। कुतः इत्युक्ते ईक्षतेः इति तत्र हेतुः उक्तः। प्रधानम् अशब्दम् ईक्षतेः इत्युक्त्वा अनन्तरम् अशब्दत्वात् प्रधानं न जगत्कारणम्
इति प्रतिपादितम् अस्ति. परन्तु तत्र आपाततः कश्चन विरोधः प्रतीयते. परधानम् अशब्दम् ईक्षतेः इत्युक्तौ तत्र हेतोः ईक्षणस्य पक्षीभूतप्रधाननिष्ठत्वं नास्ति. प्रधानस्य अचेतनत्वात् तस्य ईक्षितृत्वं नैव भवितुमर्हति ईक्षणस्य चेतनधर्मत्वात्. अतः एतादृशरीत्या हेतोः उपन्यासे तस्य पक्षनिष्ठत्वं न स्यात् इति तत्र कश्चन विरोधः प्रतीयते. तत्र गुरुभिः समाधानम् एवमुक्तम्. अत्र हेतुः एवम् उपन्यसनीयः. प्रधानम् अशब्दम् ईक्षणाभावात् इति. तत्र सूत्रे ईक्षतेर्नाशब्दम् इत्यत्र यः नञ् श्रूयते तदर्थस्य अभावस्य ईक्षतेः इत्यत्र प्रकृत्यर्थ ईक्षणस्य प्रत्ययार्थहेतुत्वस्य च मध्ये अन्वयः कर्तव्यः. तदानीम् ईक्षणाभावात् इति हेतुः सम्पद्यते. अयञ्च ईक्षणाभावरूपहेतुः अचेतने प्रधाने भवितुमर्हति. तत्र पदार्थान्तरस्य नयर्थस्य ईक्षतेरित्यत्र प्रकृतिप्रत्ययार्थयोर्मध्ये अन्वयः कथं कर्तुं शक्यते इति प्रश्ने तत्र प्राचीनैः इयं रीतिः अनुसृता. कुत्र इत्युक्ते व्युत्पत्तिवादग्रन्थे गदाधरभट्टाचार्यैः अयं विषयः उपपादितः. प्रकृतिप्रत्ययार्थयोर्मध्ये नयर्थ अतिरिक्तस्य भानं नाङ्गीक्रियते इति. एवञ्च नयर्थस्य तु प्रकृतिप्रत्ययार्थयोर्मध्ये भानम् अङ्गीक्रियते. कथम् इत्युक्ते नामूढस्येतरोत्पत्तेः नानुपमृद्यप्रादुर्भावात् इत्यादि सूत्रेषु एतादृशः अन्वयः स्वीकृतः अस्ति. कथम् इत्युक्ते नामूढस्येतरोत्पत्तेः इति सूत्रे अमूढस्य मोहरहितस्य पुरुषस्य इतरोत्पत्तेरभावात् इतरयोः रागद्वेषयोः उत्पत्तेः अभावात् रागद्वेषमोहानां मध्ये मोहः पापीयान् इति तस्य सूत्रस्य अर्थः. तत्र नामूढस्येतरोत्पत्तेः इति सूत्रे नञ्शब्दस्य पार्थक्येन प्रयोगेऽपि तदर्थस्य अभावस्य उत्पत्तेः इत्यत्र प्रकृत्यर्थ प्रत्यार्थयोर्मध्ये अन्वयः स्वीकृतः. उत्पत्तेरभावात् इति मोहरहितस्य इतरोत्पत्तेरभावात् इति. एवमेव नानुपमृद्यप्रादुर्भावात् इत्यत्रापि बीजम् अनुपमृद्य अङ्कुरस्य प्रादुर्भावाभावात् इत्यर्थः विवक्षितः. तत्रापि नयर्थस्य अभावस्य प्रकृतिप्रत्यार्थयोर्मध्ये अन्वयः स्वीकृतः अस्ति. अतः एतादृशरीत्या अन्वयः प्राचीनैरेव स्वीकृतः. स च गदाधरभट्टाचार्यैः व्युत्पत्तिवादग्रन्थे प्रदर्शितः. अतः प्रकृतेऽपि हेतोः पक्षनिष्ठत्वसम्पादनाय सूत्रस्थ नयर्थस्य अभावस्य प्रकृतिप्रत्यार्थयोर्मध्ये भानम् अङ्गीकर्तव्यम्
ಅತಃ ಪ್ರಧಾನಂ ಅಶಬ್ದಂ ಸಚ್ಛಬ್ದವಾಚ್ಯಂ ನಭವತಿ ಈಕ್ಷಣಾಭಾವಾತ್ ಇತಿ ತತ್ರ ಹೇತು ವಕ್ತವ್ಯಃ ಇತಿ ಗುರುಭಿಃ ಉಪದಿಷ್ಟಂ ವರ್ತತೆ. ಅಯಂಚ ವಿಷಯಃ ಕೇನಾಪಿ ವ್ಯಾಖ್ಯಾತ್ರ ನೈವ ಉಪದಿಷ್ಟಃ. ಏತಾದೃಶಾಃ ಸೂಕ್ಷ್ಮಾಃ ವಿಚಾರಾಃ ಪಾಠಕಾಲಾದೌ ಜಗದ್ಗುರುಭಿಃ ಉಪದಿಶ್ಯಂತೆ. ಏತಾದೃಶಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಬುದ್ಧಿಃ ತೇಷಾಂ ಶಾಸ್ತ್ರೇಷು. ಏವಂಚ ಅತ್ರ ಭೂಮಾ ಪರಮಾತ್ಮೈವ ಗ್ರಾಹ್ಯಃ ಇತಿ ತತ್ರ ಸಿದ್ಧಾಂತಃ. ಅನಂತರಂ ಸೂತ್ರಕಾರೈಃ ದ್ವಿತೀಯಂ ಸೂತ್ರಮುಕ್ತಂ ಏವಂಚ ಅಸ್ಮಿನ್ ಸೂತ್ರೇ ಸಂಪ್ರಸಾದಾದಧಿ ಉಪದೇಶಾತ್ ಇತ್ಯತ್ರ ಸಂಪ್ರಸಾದಾದಿ ಅಧಿ ಉಪದೇಶ ಕುತ್ರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏಷತ್ವಾ ಅತಿ ವದತಿ ಯಸ್ ಸತ್ಯೇನ ವದತಿ ಇತ್ಯತ್ರ ಸಂಪ್ರಸಾದಾದಧಿ ಉಪದೇಶ ತತ್ರ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಸಮನ್ವಯ ಕರ್ತವ್ಯೋ ಭವತಿ. ಸಂಪ್ರಸಾದಾದಧಿ ಉಪದೇಶ ಕುತ್ರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏಷತ್ವಾ ಅತಿ ವದತಿ ಯಸ್ ಸತ್ಯೇನ ಅತಿ ವದತಿ ಇತ್ಯತ್ರ ಸಂಪ್ರಸಾದ ಸಂಗತಿ ಪ್ರಾಣಃ ಇತ್ಯರ್ಥ ಉಕ್ತ ಖಲು. ಇದು ಪ್ರಾಣಾದಧಿ ಉಪದೇಶ ಕುತ್ರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏಷತ್ವಾ ಅತಿ ವದತಿ ಯಸ್ ಸತ್ಯೇನ ಅತಿ ವದತಿ ಇತ್ಯತ್ರ ಸಂಪ್ರಸಾದಾದಧಿ ಉಪದೇಶ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಕೃತ್ವಾ ತತ್ರ ಭೂಮಃ ಪರಮಾತ್ಮೈವ ಇತಿ ಯೋಜನೀಯ ಸೂತ್ರಸ್ಯ ಉಪದೇಶ ಕೃತಃ ಇತಿ. ಏವಂಚ ಭಾಷ್ಯಕಾರಯ್ಯಂ ಅಧಿಕರಣಂ ಅನವದ್ಯಂ ಅನವದ್ಯಂ ತರ್ಹಿ ಭಾಮತೀಕಾರೈಃ ಅನ್ಯೇತಿತ ಮತಂ ಪ್ರದೇಶೀಯ ಕೃತೋ ನ ನಿರಾಕೃತಂ. ಯದಿ ಭಾಷ್ಯಕಾರ್ಯಮೇವ ಅಧಿಕರಣಂ ಯುಜ್ಯತೆ ತರ್ಹಿ ಭಾಮತೀಕಾರೈಃ ಅನ್ಯೇತು ಇತಿ ಮೃತ್ತಿಕಾರ ಮತಂ ಪ್ರದರ್ಶಿ ಕೃತೋ ನ ನಿರಾಕೃತಂ ಇತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ನಿರ್ಮಳಕಾರೈರಿತು ಸ್ವರೂಪವ್ಯಾಕ್ರಿಯೈವ ನಿರಾಕ್ರಿಯಾ ಸ್ವರೂಪವ್ಯಾಕ್ರಿಯೈವ ನಿರಾಕ್ರಿಯಾ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯೇಣ ಸ್ವರೂಪಂ ಪ್ರದರ್ಶಿಸಂತ. ಪರಮತಖಂಡನಾಧಿಕಂ ನ ಕ್ರಿಯತೆ ಅತ್ರ ಸ್ವಾರಸ್ಯಂ ವರ್ತತೆ ತಾವನ್ ಮಾತ್ರಮೇವ ಉಚ್ಯತೆ. ಇಮ ಅಸ್ಮಾಕಂ ಪರಮತ ಪರಮತ ನಿರಾಕರಣೇನ ಪರದ್ವೇಷಕರೇಣ ಇಮಾನ್ ಅಸ್ಮಾಕಂ ಅಸ್ವಾರಸ್ಯತ್ತು ಸ್ವತೇವ ಅನುಕ್ತಮಪಿ ಜ್ಞಾತುಂ ಶಕ್ಯತೆ ಶಕ್ಯತೆ ಕೇವಲ ತದ ಅಸಾರತಾ ಮಾತ್ರ ಉಪನ್ಯಸನೀಯ ತಾವದೇವ. ಐತಸಿದ್ಧ ಕಥನಾವಸರೇ ಯಯೋರ್ಮಧ್ಯೆ ಏಕಂ ಅವಿನಶ್ಯದವಸ್ಥಂ ಅಪರಾಶ್ರಿತಮೇವ ಅವತಿಷ್ಠತೆ ಇತ್ಯುಕ್ತಂ. ವಿನಶ್ಯದವಸ್ಥಂ ಸತು ಕುತ್ರ ಅವತಿಷ್ಠತೆ ಇತಿ ಪ್ರಶ್ನಃ. ಅವಿನಶ್ಯದವಸ್ಥಂ ಅಪರಾಶ್ರಿತಮೇವ ಅವತಿಷ್ಠತೆ ವಿನಶ್ಯದವಸ್ಥಂ ಸತು ಕುತ್ರ ಅವತಿಷ್ಠತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತದಾನೀಂ ಗಗನೆ ಇದು ಯುಕ್ತ ಅಸ್ಮತ್ ಪರಮಗುರುಭಿರುಕ್ತಂ ಇದೆ ಅಸ್ಮತ್ ಗುರುಭಿರುಕ್ತಂ. ಸಮಸ್ತಂ ಹವಿಃ ಅಗ್ನಯೇ ತ್ಯಕ್ತಂ ಪುನಃ ಸೃಷ್ಟಗದರ್ಥಂ ತಸ್ಯೈವ ಅವಧಾನಂ ಕಥಂ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸ್ವೀಕಾರೇ ದೋಷೋ ಅಸ್ತಿ ದೋಷಃ ಅಸ್ತಿ ಕುತ್ರ ಉಕ್ತಃ ದೋಷಃ ಸ್ಮೃತೌ ಅಸ್ತಿ ದೇವಬ್ರಾಹ್ಮಣ ಸ್ಮೃತಿವಾಕ್ಯಂ ಅಸ್ತಿ ತತ್ರ ಮನುಸ್ಮೃತೌ ಸಕೃದಂ ಶೋನಿಪತತಿ ಸಕೃತ್ಕನ್ಯಾ ಪ್ರದೀಯತೆ ಸಕೃದಾಹ ದದಾನೀತಿ ತ್ರೀಣ್ಯೇತಾನಿ ಸಕೃತ್ ಸಕೃತ್ ಇತಿ ಇತ್ಯಸ್ತಿ ತ್ರೀಣ್ಯೇತಾನಿ ಸಕೃದಂಶೋ ನಿಪತತಿ ದಾಯಭಾಗ ಸಕೃತ್ಕನ್ಯಾ ಪ್ರದೀಯತೆ ಸಕೃದಾಹ ದದಾನೀತಿ ತ್ರೀಣ್ಯೇತಾನಿ ಸಕೃತ್ ಸಕೃತ್ ಅಥವಾ ದಶಪೂರ್ವರಥ ಇತ್ಯಾದಿ ಶಬ್ದಾನಾಂ ಲಕ್ಷಣಾಶ್ರಯಣಂ ವಿನಾ ಅರ್ಥ ಪ್ರತಿಪಾದಕತ್ವಂ ಸಂಭವತಿ ಅತಃ ಲಕ್ಷಣಾಶ್ರಯಣಂ ನಯುಕ್ತಂ ಇತಿ. ದಶಪೂರ್ವರಥ ಗೊತ್ತ ಅಸ್ತಿ ಇದೆ ಕುತ್ರ ಅಸ್ತಿ ಇತಿ ನಂಜಾಯಿತು ತತ್ರ ಉದಾಹರಣ ಹಿರಣ್ಯಪೂರ್ವಂ ಕಶಿಪುಂ ಪ್ರಚಕ್ಷತೆ ಇತಿ. ದಶಪೂರ್ವರಥ ರಘುವಂಶೆ ಅಸ್ತಿ ರಘುವಂಶೆ ಅಸ್ತಿ ಕ್ಷಿತಿರಿಂದುಮತಿ ಚ ಭಾಮಿನಿ ಅನಂತರ ದಶರಶ್ಮಿ ಶತೋಪಮದ್ಯುತಿಂ ಯಶಸಾದಿಕ್ಷು ದಶಸ್ವಪಿಶ್ರುತಂ ದಶಪೂರ್ವರಥಂ ಸಮಾಖ್ಯಯ
दशकण्ठारि गुरुं विदुर्बुधाः रघुवंशे रघुवंशे दशरश्मिशतोपमद्युतिं यशसा दिक्षु दशस्वपि श्रुतं दशपूर्वरथं समाख्यया दशकण्ठारि गुरुं विदुर्बुधाः इति कालिदासप्रयोगः वन्दे लोकगुरुं वन्दे